नमस्कार, मी स्नेहल माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आतापर्यंतच्या माझ्या सर्व व्हिडिओजला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. आणि आजची आपली रेसिपी असणार आहे चिवईच्या भाजीचा झुणका, किंवा चिवची भाजी पण काही ठिकाणी म्हटल्या जाते. तर आज आपण चिवईच्या भाजीचा झुणका बनवणार आहे. विशेष म्हणजे ही एक पारंपरिक रेसिपी आहे, मी माझ्या आजीकडनं शिकली आहे. सो तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल, करून बघा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. चिवईची भाजीच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे चिवईची भाजी, दोन बारीक कापलेले कांदे आणि लसूण. सर्वप्रथम आपल्याला एका पॅनमध्ये तेल ॲड करून ते गरम करून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी ॲड करायची आहे. मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. आणि जिरं तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा हिंग ॲड करायचं आहे. आता आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे आणि जो लसूण आहे तो ॲड करून घ्यायचा, म्हणजे त्याने भाजीला छान चव येते. आता कांदा गुलाबी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता हे जे सर्व मिक्सचर आहे ते परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता भाजी ॲड करायची आहे. भाजी परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर 5-10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्याने भाजीला छान पाणी सुटेल आणि मग त्याच्यामध्ये आपण बेसन ॲड करू शकू. बघू शकता तुम्ही, भाजीला पाणी सुटलं आहे आणि तेल पण दिसतं आहे. आता आपण बेसन ॲड करून घेणार आहे झुणक्यासाठी. या भाजीमध्ये थोडं बेसन जास्त ॲड करायचं, म्हणजे भाजी छान सुकी होते आणि तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा ती कॅरी करू शकता आणि त्याची चव पण मस्त लागते. बेसन मिक्स होईपर्यंत ते परतत राहायचं, म्हणजे ते छान ॲड होतं भाजीमध्ये. तर बघू शकता तुम्ही, भाजीमध्ये बेसन प्रॉपरली मिक्स झालं आहे. आता त्यावर 5-10 मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. बघू शकता तुम्ही भाजी किती छान मोकळी झाली आहे. तर आपली चिवईच्या भाजीचा झुणका, चिवईची भाजी रेडी आहे. चला तर मग टेस्ट करून बघू. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त राहा.